गांधी विचाराची टोपी आहे आणि या टोपीने गांधी विचारातनं भारत कसा विकासात दिशेकडे न्यायचा हे भारताला सांगितलं. त्या गांधी विचार आज पुन्हा तुमच्या डोक्यावर चढला याचा मला मनापासून आनंद आहे. बघा, या देशामध्ये गांधीजींचा विचार हा आपल्याला पुढेच न्यावा लागेल. गांधीजींच्या विचारानेच हा देश समृद्ध होऊ शकतो याबद्दल कोणाच्या मनामध्ये वाद होऊ शकत नाही. ही जी निलंगेकर साहेबांची टोपी आहे ना, ही गांधी विचाराची टोपी आहे. गांधी विचाराची टोपी आहे आणि या टोपीने गांधी विचारातनं भारत कसा विकासात दिशेकडे न्यायचा हे भारताला सांगितलं. त्या गांधी विचार आज पुन्हा तुमच्या डोक्यावर चढला याचा मला मनापासून आनंद आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्ही काळजी करू नका, ते आमचे चांगले मित्र आहेत. तुम्ही काही चिंता करू नका, तुमच्या मंत्रिपदाच्या आड ही टोपी आज सध्या तरी येणार नाही. पण मला मनापासून आनंद आहे की काँग्रेसचा सतत विचार त्यांनी मनापासून जपला आणि ही जुनी माणसं विचाराला कट्टर राहिली. आजही मी सगळ्यात भाग्यवान आहे, मला या जिल्ह्याच्या तिन्ही नेत्यांचा आशीर्वाद कायम मिळाला. खरं म्हणजे जयंतरावांनी सांगितलं की संभाजीरावांनी दादासाहेबांचं जॅकेट घातलं आणि त्यांची टोपी घातली, खरंच आहे. आणि त्याचं कारण आहे, बघा, या देशामध्ये गांधीजींचा विचार हा आपल्याला पुढेच न्यावा लागेल. गांधीजींच्या विचारानेच हा देश समृद्ध होऊ शकतो याबद्दल कोणाच्या मनामध्ये वाद होऊ शकत नाही. पण त्यासोबत ज्यावेळी असं लक्षात आलं की गांधीजींना तुम्ही गांधी टोपी पुरतंच मर्यादित ठेवलं, त्यावेळी ती टोपी संभाजीरावला घालून गांधीजींचा विचार कसा पुढे नेता येईल हा प्रयत्न या ठिकाणी करावा लागला. आणि म्हणून ते जॅकेट आणि ती टोपी ही संभाजीरावांनी या ठिकाणी घातलेली आहे. त्याच्यामुळे काही हरकत नाही, आपण सगळे मिळून तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आणि ती केवळ विचाराची टोपी आणि विचाराचं जॅकेट नाही, विकासाची टोपी आणि विकासाचं जॅकेट देखील ते आहे. त्यामुळे त्या टोपीतून त्या जॅकेटातून जो दादासाहेबांना अपेक्षित विकास होता तो विकास, आणि आपण बघा दादासाहेबांचं स्वप्न पुढे नेण्याचं काम हे खऱ्या अर्थानं संभाजीरावांनी या ठिकाणी केलंय.